रजश्री तांबणे ध्यान ते ध्यान मध्ये तुमचं स्वागत. एपिसोडच्या सुरुवातीलाच तुमच्यासाठी एक खास बातमी. गुलमोहर या मालिकेमध्ये वडिलांची भूमिका साकारणारे मिलिंद फाटक सध्या नाराज आहेत आणि त्यांनी त्यांची नाराजी सोशल मीडियावरही बोलून दाखवली आहे. काय आहे त्यांच्या नाराजीचं कारण, त्यावरच आमचा हा खास रिपोर्ट. मराठी टीव्ही सृष्टीतली कोणतीही मालिका घ्या, त्यातल्या कोणत्याही वडिलांना बघा, त्यांचे कपडे कसे दिसतात. कुर्ता किंवा स्टँड कॉलर, बुश शर्ट किंवा सरळ अगदी साधा शर्ट, असाच त्यांचा पेहराव असतो. या वडिलांची मुलं फॅशनेबाज झाली, पण हे वडील मात्र कायम जुनेच राहिले. पण त्याच त्या फॅशनचा उबग आता यातल्या एका वडिलांना आलाय. गुलमोहर मालिकेत सध्या बोक्या सातबंडेची सिरीज सुरू आहे. त्यात मिलिंद फाटक यांनी वडिलांची भूमिका केली आहे. त्यात त्यांना दिलेल्या पेहरावामुळे हे मालिकेतले बाबा काहीसे नाराज झाले आहेत. ही नाराजी त्यांनी फेसबुक व्हिडिओद्वारे व्यक्त केली आहे. मराठी सिरियल मध्ये वडील हे नेहमी फुल शर्ट पॅन्ट किंवा या अशा प्रकारच्या कुर्त्या पायजमा मध्येच का असतात. ते आजकालच्या ह्या तरुण मुलांसारखेच शॉर्ट्स, टी शर्ट्स, सिंकलेट्स म्हणजे स्लीवलेस टी शर्ट्स, बनियान म्हणजे गंजीज, लुंगी, ट्रॅक पॅन्ट्स, कित्येक वेळा तर बॉक्सर्स सुद्धा असतात. पण मराठी सिरियल मधले वडील कधीच असे नसतात. खर तर त्यांनाही या त्यांच्या मुलांसारखे असे टी शर्ट्स आणि शॉर्ट्स घालायला खूप आवडेल. पण कधीच सिरियल मधल्या वडिलांना असे कपडे घालायला नाही मिळत. का नाही मिळत? कुणाला नाही आवडत? या व्हिडिओला आलेल्या प्रतिक्रिया सुद्धा भन्नाट आहेत. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता राजेश देशपांडे याने तर सेन्स ऑफ ह्युमर वापरत नशीब आता कपडे घरून आणावे लागत नाहीत असं सांगून हेही बदलेल असा आशावाद व्यक्त केलाय. तर मिलिंद यांच्या इतर चाहत्यांनी आम्हाला वडिलांना नव्या उतारात पाहायला आवडेल असं सुचवलंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.